व्हायरल प्रोडक्ट आहे मिशोचं. आणि आता म्हणलं की मागूया, आता सणासुदीचे दिवस आहेत, कारण की ड्रायफ्रूट्स वगैरे खूप जास्त आता यूज होतात, सो म्हणलं की मागूया हे अशा पद्धतीने दिसतं. आणि हे इकडून पण हे असं आहे पद्धतीने आहे प्रोडक्ट. सो आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काजू घेते. काजू टाकून हे जे आहे ना लाईन आहे ती बरोबर याच्यामध्ये बसवायची आहे. आणि त्यानंतर मग जस्ट फिरवायचे असं. आणि खरंच एवढं भारी आहे ना, खरंच खूप छान वाटलं हे. एकदम स्मूथ आहे, म्हणजे जास्त काय आपल्याला ते हे करत बसायची गरज नाही आहे, म्हणजे नाईफने वगैरे. पण एवढंच की थोडासा जोर लावावा लागतो, बरोबर मॅडम? हा, जोर लावावा लागतो ना, त्याच्यासाठी खावं लागतं. तर आता ना काजू तर हो झालेत, आता मी बदाम बघते टाकून की होत आहेत की नाही ते. तर आता याच्यात आपण बदाम पण टाकून बघूया की होत आहेत का ते. येस, वाव, मस्तच हा. बदामचे तर खूपच छान काप होत आहेत, अगदी असे पातळ पातळ काप होत आहेत. म्हणजे मला तर ते काजूपेक्षा बदामचे काप खूप जास्त आवडले. हे किती मस्त स्लाइस सारखं आहे, खूप छान असं नॉर्मली स्लाइस होते. हे बघ आई, बदामचा किती मस्त स्लाइस झाला, खूप छान आहे. जास्त काही टेन्शन नाही, बाबू पण करू शकतो, त्यामुळे हे प्रोडक्ट आता भारी आहे. करंजीमध्ये टाकायचं आहे, तर करंजीच्या सारणामध्ये हे टाकायचं, त्यामुळे मग हे ड्रायफ्रूटचं मी आता कट करून घेते. मम्माने मला बोललेलं आहे आता हे करायसाठी. सगळ्यात पहिल्यांदा जो फराळाचा जो पदार्थ बनवायचा आहे तो आहे करंजी. सगळ्यांचीच आवडती असते करंजी. सो सध्या इथे आम्ही करंजीचं सारण बनवतो आहे, तर इथे बारीक रवा घेतला आहे, तो भाजून घेतलेला आहे चांगला असा लालसर. आणि सगळे इथे भाजून घेतलं आहे, ही खसखस पण भाजून घेतली आहे. इथे विलायची पूड आहे, मनुके आहेत, इथे तीळ आहे, त्यानंतर इथे हे ड्रायफ्रूट्स आहेत, म्हणजे जे मी मगाशी दाखवलं, तर ते इथे काजू आणि बदाम क्रश करून घेतलेले आहेत, जेणेकरून ते छान लागतील खायला, असे खुसखुशीत लागतील म्हणून. इथे पिठी साखर मी, म्हणजे साखरच मी वाटून घेतली, मी अशी वेगळी पिठी साखर आणली नाही, कारण की ती पिठी साखर वेगळी लागते, त्यामुळे मी घरी आणलेली जी साखर होती तीच मी मिक्सरमधून फिरवली आहे. आणि इथे आहे खोबरं. सो खोबरं जास्त का घेतलंय, कारण की जास्त खोबऱ्याचेच बनवायचे आहेत, त्यामुळे हा खोबऱ्याचीच करंजी बनवायची आहे, त्यामुळे रवा इथे साधारण अर्धा किलो घेतलाय, साधारण अर्धा किलो घेतलाय. आणि खोबरं पण मग जास्त आहे. सो त्याच हिशेबाने सगळे आता इन्ग्रेडियंट्स ह्याच्यात आम्ही टाकतोय, मिक्स करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण टाकायचंय खसखस. खसखस टाकून घेऊया आधी, त्यानंतर सगळेच आता हे सगळं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आहे वेलची पूड. वेलची पूड पण जास्त टाकायची, जेणेकरून मग ते छान लागतं त्याचं. आणि इथे ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे, मनुके मिक्स केलेत. मनुके ऍक्च्युली दादूला खूप आवडतात म्हणून मी जरा टाकलेत ते. आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत, हे पण छान लागतं, ते पण थोडं बारीक, म्हणजे हा करंजी भरताना मग ते फुटणार नाही करंजी. हा हा,
तसं पण ते अगदी पातळ काप होते तसं काही एवढा विषय नाहीये, त्यामुळे ते हे होते जे पूर्ण क्रश झाले ते एकदम. तुम्ही बघू शकता मी आलोय आणि हे क्रश वाले आहे. तू येऊ नकोस ना, मध्ये मध्ये जा ना. काय नको, हात घालायचं नाही मध्ये. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर टाकायचं आहे तीळ. आणि पुन्हा मग परत मिक्स करायचं रवा थोडासा आणि बाकीचं सगळे इंग्रेडिएंट्स. जास्त कुरकुरीत खोबरं टाकायचं. कुरकुरीत सगळ्यांचे रेसिपी येऊन पडलेल्या आहेत, पण हे आमची पद्धत करायचे. खोबरं टाकायचं कुरुम कुरुम आणि पुन्हा मग त्याला एवढं खोबरं टाकायचं. आणि बघा दीदी, दीदी पेटी साखर खात बसलीये म्हणून मग तुम्ही खाली खोबऱ्याच्या करता. तुम्ही बघू शकता ह्याला मिक्स करायचं खोबरं टाकल्यावर. जे गरीबाचे असतात ना थोडं एवढंच खोबरं घालणार आणि खाली रवा, रवा आणि साखर. आणि हे असंच ना खूप छान लागते ही अशी खोबऱ्याची करंजी, मस्त लागते खायला. आणि मग आता हे बघून आपल्याला इथे वाटीने हे टाकायचं आहे, म्हणजे किती गोड खातो आपण त्यानुसार साखर टाकायची आहे. आता अरे किती गोड खाणार आहेस? मला एवढं गोड पाहिजे. हा तरी हे साखर अशी एक जास्त गोड नको रे बाबा, तेवढंच खायचं. शुगर तर कोणालाच नाही, पण तरी ती किसमिस खातोय. किसी मिसी इज द बेस्टी. आणि हे मिक्स केल्यावर आता हे जे सारण आहे पेटी साखर टाकल्यावर मिक्स करायचं. हा आणि हे खूप छान लागतं असं. सगळ्यात पहिल्यांदा दादू टेस्ट करून सांगणार आहे कसं लागणार आहे ते. बरोबर ना? कितवा ड्रेस आहे तुझा हा आज? कितवा ड्रेस आहे आता ही कोण लाटणार आहे करंजी? ती करंजी दीदी लाटणार आहे. मी लाट का दीदी लाटते आणि सॉरी गाइस मी बापूर भरून देणार. आणि सॉरी गाइस सॉरी गाइस मी आधी आधी आधीच्या पार्ट मध्ये नव्हतो. जेव्हा किचन मध्ये होते आई आणि मम्मी तेव्हा मी बाहेर गेलेलो होतो आणि गार्डन ला गेलेलो म्हणसाठी मी नव्हतो तिथे. समजला? तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब शेअर तर मी अथर्व शॉर्ट्स वरती नवीन व्हिडिओ टाकला आहे. शॉर्ट आहे मी आज ते व्हिडिओ शूट केलं शॉर्ट केलंय ठीक आहे. तर मी ना माझ्या अथर्व शॉर्ट्स मध्ये तो शॉर्ट येईल ठीक आहे. लेट्स कंटिन्यू कंटिन्यू. माझी आई आता इथे शेव बनवत आहे हे बघा. आणि बाहेर फटाके उडत आहे. कसा वाटला शेव माझा? मी अजून खाऊनच नाही बघितलं. मग खाऊन बघ, दादून बघितला की खाऊन.
नाही तर नरम होतंय. आता आईचा चिवडा तयार झालेला आहे. डबे भरून ठेवतो. नरम पडतो पण आता आई डब्यामध्ये भरून ठेवत आहे. जमतंय ना, जमतंय ना दीदू. डबे भरायचे अजून, सगळेच डबे भरायचे. हा कस कुठे चाललंय? तर फायनली 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर आमच्या करंजा झालेल्या आहेत. खूप वेळ गेला याला करायला आणि थोड्या थोड्या होतील तसं तसं मी तळत होती, कारण की काय होतं की ते सुकतं मग, त्यामुळे मग जसं जसं होतील 1-2 प्लेट झाले की मम्मी लगेच इकडे तळत होती. सो त्यामुळे करंजा ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट झाल्यात, कारण की म्हणजे गेल्या वेळच्या थोड्याशा खुसखुशीत कमी झाल्या होत्या, पण यावेळी ना खूपच म्हणजे खूपच छान करंजा झालेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की असा थोडासा लालसर, खूप जास्त लालसर केलं ना तर ते दिसायला पण एवढं छान दिसत नाही. सो मीडियमवरती मीडियम गॅस करूनच मी ते पूर्ण करंजा तळून घेतलेल्या आहेत. आणि खूप म्हणजे बराच वेळ गेला याच्यामध्ये, अगदी सगळ्यांचीच एकदम वाटच लागली. आराध्याने बऱ्यापैकी लाट्या वगैरे करून दिल्या आणि मी आणि आईने मग आम्ही करंजा भरलो. सो फायनली करंजा आमच्या डन झालेल्या आहेत आणि त्यानंतर मग हळूहळू सगळं फराळाचं होतच आहे, एक एक पदार्थ असा होतच आहे. त्याच्यानंतर चकल्याची वेळ आहे. तर इथे ना जे रामबंधू जे होतं, सो चकलीचं जे हे होतं, रामबंधू चकली भाजणी होती, सो त्याच्यातून आता ह्या चकल्या बनवल्या होत्या. आणि बाकी अजून दुसरं वेगळं पण आहे, सो त्याचा पण मी व्हिडिओ बनवेनच तेव्हा दाखवेन. छान हे केलेलं आहे दिवाळीचं डेकोरेशन महानगरपालिकेला, मस्तच पर्यावरणशील शुभ दीपावली. अरे खूप छान केलंय तिथे. इथे लोक नाही येत मग काय, उद्या येतील. हा लक्ष्मीपूजन झाल्यावर उद्या ना दिवाळी खरा खरा. आणि मी अच्छा व्हिडिओ मध्ये आशीर्वाद करा मी आहे अथर्व. तर आम्ही चाललोय आता लेन्स कार्ड मध्ये. वाव किती छान केलंय इकडे लाइटिंग हॉटेल निमंत्रणला, मस्तच वाटतं. ही पूर्ण लाइटिंग केलेली आहे इथे सगळंच आणि इथे डीमार्ट आहे लगेच. सो या लेन्स कार्डला आम्ही आलो. इथे भूमी मॉल आहे, मुलांना हे दिलेलं आहे त्यामुळे सो आम्ही जातो, कारण की बनवायला आत्ता टाकले तर हे देतील तरी लोक. तर बघू काय होतंय, त्याला काय वाईट दिसतंय, काय वाईट दिसते सांग मला. गोल पाहिजे मला, अजून काय दिसते यार. हात छान दिसतोय आराध्या, तो कॅट फेसचा. चलो फेक्सचं तर काम झालंय, आता चाललंय रेड टेपला. इथे मॅक्स अँड रेड टेप आहे, सर यांना कपडे घ्यायचे तिथे. बघू काय आवडतंय यांना ते. नाही आवडलं तर बघायला पैसे फुकट आहे. सगळे रेड टेप मधलेच आहेत तुमचे कपडे मोस्टली तर माझ्या मत नाही. कोणता? इंग्लंड. रेड टेप आले. रेड टेपमध्ये आलो खरं आम्ही, परंतु यांना एकही ड्रेस आवडला नाही इथला, कारण की बऱ्यापैकी म्हणजे आता लेट झाला होता दिवाळी पूर्ण. आम्ही अगदी दिवाळीमध्येच ते गेलेलो, कारण की शॉपिंग ही सगळ्यांची आधीच होते, परंतु वेळ नसल्यामुळे मग हे असं होत असतं. सो इथे तर त्यांना आवडलं नाही, कारण की त्यांचे मोस्टली कपडे हे इथलेच असतात जास्त रेड टेपमधले, परंतु आता त्यांना काही व्हरायटी इतकी आवडली नाही आहे. सो त्यामुळे आम्ही आता निघालो आहे दुसरीकडे.
आता दुसरीकडे माहिती नाही कुठे, मग आता सिऊडला वगैरेच मग ते बोलत होते की घेऊया म्हणून, तो म्हणलं ठीक आहे चालेल. आणि तेवढ्यातच मी पण माझं बघून घेतला, म्हणलं की मला कुठला एखादा टॉप वगैरे आवडतो का म्हणून, परंतु नाही, तिथे इतकं व्हरायटी आलीच नव्हती रेड टेपमध्ये, काय जास्त कलेक्शन दिसतच नव्हतं. त्यामुळे आम्ही मग पुन्हा आलो सिऊडमध्ये, आणि सिऊडचं हे कॅम्ब्रिज म्हणून आहे, तर तिथे शॉप, आणि एवढी गर्दी होती या शॉपमध्ये खूपच, कारण इथून पण आम्ही बऱ्याच वेळा 2-3 वेळा घेतले होते कपडे, तर इथले त्यांना कपडे आवडले होते आणि चॉईसच होत नव्हतं खरं सांगायचं तर, कारण की कसं की त्यांचंच होतं की हा तुम्ही आणि मला जो आवडेल तो त्यांना कदाचित म्हणजे माहिती नाही आवडत होता की नाही. सो फायनली जेव्हा दोघांना जो आवडला तर तोच बघा मी सिलेक्ट केला. म्हणजे असं म्हणतात की बाबा फक्त लेडीजच खूप जास्त शॉपिंगला वेळ लावतात, पण असं काहीही नाही आहे. आधी आम्ही यांची शॉपिंग करून घेतली आणि यांनीसुद्धा खूप वेळ लावला सिलेक्शन करायला, खूपच जास्त वेळ घेतलेला आहे. घेत आहे टी शर्ट मम्मा, यांची शॉपिंग चालू आहे. सेम कलर है. आता बिलिंग होणार आहे. किती वेळ लावले आणि शॉपिंग करायला, एवढं शॉपिंग केलं ना. आम्ही आलेलो आहे मम्माची शॉपिंग करायसाठी. हे आलोय आता आम्ही मम्माची शॉपिंग करायसाठी. आणि इथे साडीच्या शॉपमध्ये पण आल्यानंतर मला बऱ्याच साड्या काढून दाखवल्या त्यांनी, 7-8 साड्या काढून दाखवल्या, पण मला एकही आवडत नव्हती. सो शेवटी यांनीच सिलेक्ट केली की हे घे म्हणून. सो त्यामधलीच मग त्यांना एक आवडली, आणि मग असं झालं की मला एक आवडली. म्हणजे मला पण ती आवडली होती, पण मग असं होत होतं की बाबा 2 कसे घेणार मग. पण माझं साड्यांच्या बाबतीत ना नेहमी असंच होतं की नेहमी मला कधीही साडी घ्यायला गेलं की 2 साड्या होतात. सो त्यांच्या एक पसंतीची आहे आणि एक माझ्या पसंतीची, अशा 2 साड्या पुन्हा एकदा खरेदी केलेल्या आहे. सो ही जी आहे या डिझाईनमध्ये, हे नवीन आले होतं पॅटर्न तिथे, आणि खूप छान कलर होते याच्यामध्ये, खूपच व्हरायटी होती. सो ही एक त्यांनी नेसून दाखवली, आणि मग मी राणी कलरचा जो राणी जो कलर आहे, सो तो कलर चूज केला आणि मग मी साडी घेतली. किती घाई असते गिफ्ट फोडायची. ड्रायफ्रुट्स वाला ठेवली. त्याच्यात काहीतरी ना क्रॉकरी असेल, क्रॉकरी असेल. खायचं, त्यांना खायचं पाहिजे. ड्रायफ्रुट्स आहे तर ठेवून दिलं लगेच तिकडे, ठेवून दिलं ड्रायफ्रुट्स. हे एक संपवले, हा सेम. काहीच फोडू नकोस दादू, आराध्या काहीच फोडू नको, सगळं आहे हे फोडलेलं. बॉक्स असतो ना मग, बॉक्स असतो ते. हा मग तेच, हे आधीच गिफ्ट आलेलं आहे. अरे वाह, कब से थे दिल पर.
फुलांची फराळ झाला अर्धा फराळ झाला अर्धा अजून अर्धा राहिलाय आता काय करतेस काय करतेस दादू एंड करायला येतोय वाटत दादू हे डेकोरेशन केलंय इकडे फोटो सेशन साठी सो रील येतीलच नंतर हळूहळू येतील काय करतोयस ये बाय करायला चलो आजचा ब्लॉग इथेच थांबूया बाय बाय मी खतम करायला आलंय माझी गन दाखवतो तुम्हाला हे बघा माझी गन आहे